लक्षात आलं? यस यस सांगतो, यस यस त्याबद्दल पण बोलू आपण ज्ञानेश्वर. ओके, तुमचा प्रश्न मला तुम्ही थोडंसं यस प्रियंका बोलू शकता तुम्ही. बरेचदा काय होतं की तुमचा एक ठरलेला टार्गेट असतो आणि तो टार्गेट असतो STI, PSI, ASO. काही विद्यार्थी बऱ्याचदा बाकीच्या पण ॲक्टिव्हिटी करत राहतात, म्हणजे सरळ सेवाची एक्झाम्स पण देतात. ठीक आहे, तर बऱ्याचदा काय होतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक असा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं संपणार कधी सर, अभ्यास संपणार कधी. खरं एक सांगायचं झालं तर तुमचा अभ्यास तुमच्या मनावरती आहे संपवणं, पण त्याच्या आधी तुम्हाला पहिले नक्की प्रिपरेशन कुठल्या गोष्टीची करायची आहे, प्रिपरेशन कोणत्या पोस्टसाठी करायची आहे, पहिले ते तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. अभ्यास नक्की कधी होतो याचं सगळ्यात पहिलं आणि पहिला स्टेज मी तुम्हाला सांगेल, वाटलंच तर लिहून ठेवा. सगळ्यात पहिले तुम्हाला करावं लागते तुमच्या लक्ष, म्हणजे लक्ष प्राप्ती, किंवा लक्ष पहिले निर्धारित करावं लागतं, एक सेट करावं लागतं की मला इथपर्यंत जायचं आहे. म्हणजे ज्याला लक्ष माहिती असतं ना तो त्या ओरिएंटेशनने प्रिपरेशन करतो, ज्याला लक्षच माहिती नसतं ना तो कसंही इकडे तिकडे भरकटल्यासारखा अभ्यास करतो. म्हणजे खरं सांगायचं की काही लोकांना लक्ष काय असतं माहिती आहे का, मला फक्त नोकरी पाहिजे. आज जे पोरगं मला भेटलं त्याला फक्त एकच इच्छा होती की मला नोकरी पाहिजे, मला PSI व्हायचे, मला ST व्हायचे, मला सरळ सेवक व्हायचे, मला कृषी सेवक व्हायचे, मला ग्राम सेवक व्हायचे, मला तलाठी व्हायचे, काहीच टार्गेट नाही, मला फक्त सरकारी नोकरी पाहिजे. काय झालं असेल बिचाराच्या लाईफमध्ये, जे की प्रत्येकाच्या लाईफची एक वेगळी स्टोरी असतेच म्हणा. तर तो जो पोरगा आहे ना, त्या पोराचा जो माझा ॲटिट्यूड होता तो ॲटिट्यूड एकदम सिंपल होता, फक्त सर मला, मी अभ्यास गेले 3 वर्षापासून, असंही नाही तो अभ्यास 3 वर्षापासून करतो, त्याने राज्यसेवेला सुरुवात केली होती, तो आता सरळ सेवेवरती आला आहे. आणि हे जनरली तुम्हालाही माहिती आहे की MPSC करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा कुठं ना कुठंतरी क्षण येतो ज्यावेळेस तो सुरुवातीला त्याचे निर्णय घ्यायला चुकतो. आणि तुमच्यापैकी भरपूर सारे विद्यार्थी जे नवीन प्रिपरेशन करतात त्यांचा पण, त्यांच्या बाबतीत पण मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्ही तुमचे निर्णय चुकू नका. बाबांनो तुम्ही ठरवलं ना तुम्हाला STI व्हायचं, तर मग STI होण्यासाठी जी लायकी असते ती लायकी डेव्हलप करा. जी आपण थोडक्यात एक शुद्ध भाषा जर आपण वापरली की जी अवकात असते ती अवकात डेव्हलप करा STI व्हायची. कारण की काय होतं, आपल्याला STI व्हायचं आहे पण बरेचसे विद्यार्थ्यांना माहितीच नसतं की STI चं काम काय, STI ला कॉम्पिटिशन किती मोठी आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला STI व्हायचं आहे. आजकाल लेडीज डिपार्टमेंटमध्ये तर सगळ्यात जास्त STIचाच गवगव आहे, बरोबर? म्हणजे मला STI व्हायचं, मला STI व्हायचं, पण STI काय आहे, मग STIच्या जागा किती आहेत, हार्डली 100-200 जागा येतात. मग या 100-200 जागांमध्ये यायचं आहे तर तुम्हाला अभ्यास किती लेवलचा पाहिजे, मग बरं अभ्यास किती लेवलचा पाहिजे तर हे आयोगाने तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, मग तो सिलेबस कम्प्लीट आहे का? तर 99% पोरांचा उत्तर हेच असतं, सर सिलेबस अजूनही कम्प्लीट झालेला नाही आहे. मग मला सांगा, जर सिलेबसच कम्प्लीट झाला नसेल तर तुम्हाला ती पोस्ट मिळेल का? बरं, तुमच्यापेक्षा आधी कितीतरी विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे, मग त्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं अगदी शेवटच्या 2-2, 3-3 मार्कांनी रिझल्ट राहिलेले आहेत असे विद्यार्थी पण रेसमध्ये आहेत तुमच्या. मग या सगळ्या विद्यार्थ्यांना जर तोडून पुढे जायचंय, या त्यांना सगळ्यांना जर पार करून पुढे जायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात जास्त हार्ड अभ्यास करावा लागेल. आणि तो हार्ड अभ्यास एका फ्रेममध्ये करावा लागेल, उगाच कधी पण उठलं आणि कधी अभ्यास केला तसं नाही, तर तो एक फ्रेमवर्क तयार करा. MPSC ना आणायचं तुमची टेंटेटिव्ह शेड्यूल सेट करून ठेवलेला आहे, तर या टेंटेटिव्ह शेड्यूलच्या हिशोबानं तुम्ही जायचा प्रयत्न करा. तुम्ही बघा, आता असं फॉर एक्झाम्पल 5 जानेवारीला तुमची आता एक्झाम आहे कंबाईनची, काही विद्यार्थ्यांची 1 डिसेंबरला एक्झाम आहे, पण तुम्ही हा विचार करा की तुम्ही खरंच ह्या एक्झामला प्रिपरेशन करायला 1 वर्षापासून प्रिपरेशन करताय, पण तुम्ही खरंच पॉझिटिव्ह आहात का आता? जर तुम्ही पॉझिटिव्ह आहात तर समजा तर तुमचा अभ्यास खूप छान चाललाय, पण तुमच्या मनामध्ये जर कुठंतरी अशी पाल चुक चुकली आणि असं वाटलं की नाही माझे 2 विषय थोडेसे वीक आहेत, 2 विषय थोडेसे स्ट्रॉंग आहेत, आणि 2-3 विषय तर असेच आहेत, मी अजून टेस्ट सिरीजच हँडल नाही केली, मी टाईम मॅनेजमेंटच नाही केला, तर मग काय होईल माहिती आहे का? तर मग तुम्हाला अडचणी निर्माण होतात. अभ्यास नक्की कधी होतो, तर बघा एक विषय घ्या, तुम्ही एक विषय घेताय त्या विषयाला पहिले तुम्ही रीड करता. बरं, किती विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी शाळेत खूप लक्ष देऊन ऐकलं होतं,
शाळेत खूप छान पद्धतीने ज्योग्राफी सायन्स सगळं शिकलो होतं. तुमच्यापैकी हार्डली, मी तुम्हाला एक फक्त 7-8 विद्यार्थी असे असतील की ज्यांनी शाळेमध्ये लक्ष दिलं होतं, आणि ते 7-8 विद्यार्थी जे होते ना ते त्या शाळेमध्ये टॉप लेवलवरती असायचे, म्हणजेच 10वीत पहिले, 10वीपर्यंत पहिले. तुम्हाला हे 10वीपर्यंत पहिले, 12वीपर्यंत पहिले, ग्रॅज्युएशनमध्ये टॉप लेवलवरती अशी लोकं स्पर्धा परीक्षेत तुम्हाला कमी दिसतील बरं का. हे तुम्हाला मी क्लिअर सांगतो, अशी लोकं तुम्हाला स्पर्धा परीक्षेत खूप कमी दिसतील. अशी लोकं तुम्हाला त्यांच्या फील्डमध्ये एकदम भारी दिसतील, म्हणजे ते इंजिनियर झाले, इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी काहीतरी केलं, त्यांनी डॉक्टर झाले, डॉक्टर कीमध्ये त्यांनी त्यांचं नाव कमावलं. असे विद्यार्थी खूप रेअर आहेत की जे टॉपर होते शाळेमध्ये आणि ते एमपीएससीमध्ये पण टॉपर झाले, खूप रेअर आहेत. एमपीएससीमध्ये जे पास होणारा विद्यार्थी असतो ना तो ॲव्हरेज विद्यार्थी असतो, किंवा एकदम गेलेला विद्यार्थी असतो शाळेमध्ये. मग उलट कॉंग्रॅच्युलेशन ना, उलट मी तुम्हाला चांगली गोष्ट सांगितली की एमपीएससीमध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी एक तर ॲव्हरेज असतात किंवा गेलेले असतात कामातनं, जे की ज्यांना घरच्यांनी टुकार म्हणून सोडलेलं असतं, आणि त्या कॅटेगरीत तुमच्यापैकी मॅक्सिमम विद्यार्थी येतात. मग आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सगळ्यात पहिले लक्ष निर्धारित करायचंय, तुमचा अभ्यास नक्की करायचाय. मग कसं करायचा, तर सगळ्यात पहिले एक विषय घ्यायचा, त्या विषयाला व्यवस्थित वाचायचं. आता वाचत असताना काही विद्यार्थी काय करतात, सेल्फ स्टडी करतात. इट्स ओके, तुम्ही सेल्फ स्टडी करा. सेल्फ स्टडी केल्यानंतर काय होतं, तुम्ही ज्यावेळेस सेल्फ स्टडी करता तर सेल्फ स्टडी करत असताना तुम्हाला त्या विषयातले काही छोटे छोटे पॉईंट्स नाही समजत, तर त्याला तुम्ही ना थोडेसे स्टार मार्क करून ठेवायचे असतात, किंवा जे समजले त्याला अंडरलाईन करून ठेवायचे असतात. बघा, स्टार मार्क करणं आणि अंडरलाईन करणं ह्या गोष्टी आज नीट समजून घ्या. म्हणजे मी तुम्हाला काही सिक्रेट गोष्टी सांगतोय की रीड करत असताना तरच तुमचा अभ्यास कंप्लीट होणार आहे, नाही तर तुमचा अभ्यास कधीच कंप्लीट नाही होणार. बरोबर, तुम्हाला एक ताट वाढवून दिले आणि त्या ताटातलं सांगितलं हे संपवा, तर तुम्ही एकदम सगळ्याच्या सगळं काढून खायला सुरुवात केलं तर ते बेचव लागेल तुम्हाला. ते पद्धतशीरपणे चवीनं खायचे, तर तसंच अभ्यास सुद्धा चवीनं करायचा असतो. जर तुम्ही अभ्यास चवीने नाही केला तर डेफिनेटली अभ्यास बेचव होतो, आणि अभ्यास बेचव झाला तर एग्जाम बेचव जाते. कारण की हा कधी वाटणारच नाही तुम्हाला अभ्यास तुमचा झाला, आणि का वाटत नाही, कारण की तुम्हाला माहितीच नाही त्या अभ्यासाचा एंड काय. आता फॉर एक्झाम्पल, आता मी लक्ष्मीकांत म्हणा किंवा बाकी पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, ज्योग्राफी हे 4 विषय माझे खूप स्ट्रॉंग करून ठेवले. का स्ट्रॉंग केले, कारण की ते माझे स्ट्रॉंग विषय होते, पहिल्यापासून स्ट्रॉंग विषय होते. मला सायन्स, मॅथमॅटिक्स, रिजनिंग हे मी फक्त पास होण्यासाठी केलं होतं, आणि तशी मी जी एक्झाम दिली होती ती यूपीएससीची होती, मी एमपीएससी दिलीच नव्हती. त्यामुळं एमपीएससीमध्ये ह्या विषयांचा मला काही त्या काळात अनुभव पण नव्हता, परंतु मी माझा जो फील्ड होता, जो माझा जो परफेक्शन होतं, हे माझे 5 विषयांमध्ये परफेक्शन होतं, चालू घडामोडी पण त्यात होतच. मग मी जिथं फक्त पास व्हायचंय एवढा पुरताच अभ्यास करून ठेवला होता, की कसाही प्रश्न आला कुठूनही आला तरी ऍटलिस्ट मी ऍव्हरेज मध्ये पास होईल. मी 60-60% तरी मार्क तिथे घेईल, पण बाकीच्या विषयांमध्ये मी 80+ जाईल. असं केल्यावरच तुमचं काय होतं, असं केल्यावरच तुमची काय होते, अभ्यासाची जी किंवा परीक्षा पास करण्याची जी पद्धत आहे ना ती होती. पण मी तुम्हाला हे सांगितलं आता हे लक्षात ठेवा की 2 किंवा 3 विषय असे असतात की ज्यांचा तुम्ही कितीही करा अभ्यास कम्प्लीटच होत नाही. मग अशा विषयांचा अभ्यास किती करायचा, ऍव्हरेज करायचा, हे लक्षात ठेवा. म्हणजे स्पेशली जॉब जॉबवाले किंवा गृहिणी ज्यांचं किंवा सायन्स बॅकग्राऊंड नसलेले लोक, ज्यांचं म्हणणं असतं की सर आम्हाला मॅथमॅटिक्स जमतच नाही, ओके सर आम्हाला सायन्स येतच नाही, तर ठीक आहे ना ऍव्हरेज मग आम्ही स्किप करू का. तर जर तुम्ही एमपीएससीच्या फील्डमध्ये स्किप करायला लागले तर समजा आता तुम्ही एमपीएससी स्किप करताय, एमपीएससी तुम्हाला स्किप करेल. जर तुम्ही एमपीएससीच्या विषयांना स्किप करायला लागले, तुम्ही सिलेबसमध्ये हातच नाही लावा लागले, तर लक्षात घ्या, अर्धवट माहिती असलेला किंवा अर्धवट नॉलेज असलेला व्यक्ती कधीच एमपीएससीमध्ये अधिकारी बनलेला नाही आहे, कधीच. वेलकम 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 अर्चना, वेलकम वेलकम ऑल ऑफ यू. हा, विसरल्यासारखं कधी वाटतं प्रवीण, बरोबर आहे तुझं म्हणणं, विसरल्यासारखं कधी वाटतं, ज्या वेळेस आपण रिव्हिजन नाही करत. ओके, आता सिंपल एक उदाहरण घ्या ना, की मी काल एक कन्सेप्ट शिकवली होती, ठीक आहे, त्या कन्सेप्टवरती लगेचच्या लगेच तुम्हाला एक किंवा 2 वेळा काय करणं गरजेचं आहे, रिव्हिजन मारणं गरजेचं आहे. बरं, एक साधी सिंपल गोष्ट, तुम्हाला लहानपणी तुमच्या आईनं
घरातलं सामान आणायला कितीतरी वेळा किराणाच्या दुकानामध्ये पाठवलं असेल, बरोबर की नाही? मग आई काय म्हणते, 1 किलो तांदूळ आण, 1 किलो साखर आण, ठीक आहे, 1 किलो म्हणजे 1 लिटरचं 1 पाऊच तेल घेऊन ये, त्यानंतर असे 2 3 4 5 6 7 8 9 असे 9, ओके 9, हां 9 ते 10 आयटम एकदम आईने तोंडी सांगितले, आणि तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स होता की मी ते सगळेचे सगळे आयटम लक्षात ठेवेल, आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला किती आठवतात? सांगतो सांगतो शैलेश, त्याचं पण उत्तर आहे माझ्याकडे, ठीक आहे? यस यस, सांगतो, बोलू बोलू आपण सगळ्यांवर. मी तुम्हाला हा एक टॉपिक सहज विचारतोय की आईने सांगितलेल्या 10 आयटम पैकी आपल्याला तिथं दुकानात गेल्यावरती 7 8च आठवतात. हार्डली आपण घरातून त्या किराणा मालाच्या दुकानात गेलेलो असतो. मग मला सांगा, घरातून जर किराणा मालाच्या दुकानात आपण गेलोय, आपण घरातून किराणा मालाच्या दुकानात जर गेलोय, तर त्या ठिकाणी काय होतं, आपण जाईपर्यंत विसरतो. मग आपण केलेला अभ्यास तिथपर्यंत आपल्याला परीक्षा येईपर्यंत आठवायचा आहे, तुम्ही हे समजून नाही राहिले. तुमचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय माहिती आहे का, जो तुम्ही मिस करताय, की तुम्ही जो अभ्यास आत्ता करताय ना, तो तुम्हाला परीक्षा येईपर्यंत कंप्लीट करायचा आहे. म्हणजे तुम्ही 7 8 महिन्यापूर्वी जो अभ्यास केला होता, तो तुम्हाला परीक्षा येईपर्यंत डोक्यात राहिला पाहिजे. तुम्ही याच्यासाठी काय करताय, अभ्यास किती केला त्याला महत्त्व नाही आहे, सिलेबस किती वेळा वाचला त्याला महत्त्व नाही आहे. महत्त्व कशाला आहे, तुम्ही आत्ता जो अभ्यास केला आहे, सपोज आता तुम्ही काय आज अभ्यास केला असेल, शैलेशने अभ्यास केला असेल किंवा पूजाने अभ्यास केला असेल किंवा बाकीच्या लोकांनी अभ्यास केला असेल, कुणीही अभ्यास केला असो, तुम्ही आजचा अभ्यास 5 तारखेच्या हिशोबाने करताय का? तुम्ही आत्ताचा अभ्यास 1 तारखेच्या हिशोबाने केलाय का? ज्यावेळेस तुम्ही तो अभ्यास एक त्या ठराविक लक्ष्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही कराल, त्यावेळेस तुमचा खरा अभ्यास झालेला असतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, मी आता राहुरी महाविद्यालय कधी तुम्ही ऐकले का नाही मला माहिती नाही कृषीचं, पण ह्या राहुरी महाविद्यालयातले काही मित्रमंडळी होते माझ्या जुन्या काळात, ज्यावेळेस मी प्रिपरेशन करायचो UPSC ची. इवन माझे काका ज्यावेळेस राज्यसेवा पास झाले होते, त्यावेळेस त्यांनी पण मला एक ही गोष्ट खूप आवर्जून सांगितली होती, आणि ही खूप छान पद्धतीनं डोक्यात फिट करून ठेवा. त्यांनी काय सांगितलं होतं की स्पर्धा परीक्षेत पास व्हायचंय ना, इवन असंही नाही, मी खूप म्हणजे त्या माणसानं त्यांनी मला हे सांगितलं, ओके ते माझे काकाच लागतात, काकाच आहेत ते, पण त्या माणसानं ऑलरेडी त्याच्या आयुष्यातले 8 वर्ष दिले होते आणि 8व्या वर्षी ते पास झाले होते परीक्षेच्या 8. आणि त्या काळात कसं होतं, जुन्या काळात त्या 8 वर्षामध्ये त्यांनी फक्त 3 राज्यसेवा दिल्या होत्या, हे पण तुम्हाला सांगतो. आपल्यासारखं नाही 8 वर्षात 8 राज्यसेवा, त्यांनी 8 वर्षामध्ये फक्त 3 राज्यसेवा दिल्या होत्या, त्यातल्या 3ऱ्या राज्यसेवेला ते पास झाले होते, ठीक आहे. आता ते क्लास 1 ऑफिसर झालेत, पण त्यांनी एक गोष्ट मला खूप छान सांगितली होती, म्हणे आम्ही कसं करायचो माहिती आहे का, आम्ही प्रत्येक दिवसाला एक सब्जेक्ट करायचो. म्हणजे बघा, तुम्हाला आता परत टेन्शन येईल की अयो एका दिवसाला एक सब्जेक्ट, आमच्याकडनं एका दिवसाला तर 100 पेजेस पण वाचणं होत नाही. ते नीट समजून घ्या, एक लेवल तुम्हाला सांगतो. ऑन एन एव्हरेज हा विचार करा की तुम्ही एका दिवसात किती चॅप्टर वाचता एका विषयाचे, आणि एका रिदम मध्ये तुम्ही अभ्यास कधी करता, तर तुमचा पीक पॉइंट बघा. पीक पॉइंट म्हणजे काय, ठीक आहे, यस यस यस, नगरला, यस वैभव. वैभव सानप तर अगदी त्या रावरीच्याच एरियातला आहे, म्हणजे काय वैभवला तर माहितीच आहे रावरीचं वातावरण कसं असेल. ठीक आहे, पहिले मी जे गोष्ट सांगतो ते आपण बोलू, नंतर आपण गाड घेत यस ज्ञानेश्वर, मग तुझ्या टॉपिकवरती आपण येऊ. चांगला प्रश्न विचारलाय तू पण, ठीक आहे. बघा, एक जनरली आहे ना, त्यांनी एक सांगितलं होतं एक फंडा, की ज्यावेळेस तुम्ही एका दिवसात समजा तुम्ही ज्योग्राफीचे 3 चॅप्टर वाचले, रात्री किंवा 1 6 7 तास ते फक्त ज्योग्राफी वाचायचे, मग लगेच मॅथ्स करायला घ्यायचे, ते मॅथमॅटिक्स करायचे, आणि कुठंतरी चालू घडामोडी रीड करायचे, म्हणजे ते एक जनरल रुटीन ठेवून त्यांनी ठेवला होता.
आणि मी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सांगतो की जो मॅथमॅटिक्स डेली करतो, जो चालू घडामोडी डेली करतो, जो एक विषय असा चांगला घेतो फिक्स की जो त्याच्या पिक पॉईंटमध्ये, पिक पॉईंट म्हणजे काय, तुमचा डेली स्ट्रक्चरमधला पिक पॉईंट लक्षात घ्या. ज्या ज्या दिवशी म्हणजे एक तुम्ही ऑन एन ॲव्हरेज 9 तास अभ्यास केला, तर 9 तास अभ्यासामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त कोणत्या वेळेस सगळ्यात बेस्ट अभ्यास करता, हा तुम्हाला पिक स्टडीचा जो पॉईंट आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला तो पिक स्टडीचा पॉईंट समजेल, त्यावेळेस कुठं ना कुठंतरी तुम्हाला एक रिअलाइज होईल की आपण त्या काळात सगळ्यात बेस्ट अभ्यास करतो. आता होतं काय, तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडो नाही आवडो, मला काकांनी एकच सांगितलं होतं, बाबा की तुला सब्जेक्ट एखादा आवडला नाही आवडला, तुझं काम आहे त्या सब्जेक्टला वाचणं. तुला नाही आवडला तरी तो वाच, तुला नाही समजला समजून घेऊन वाच, नाही गरज पडली तर क्लासेस जॉईन कर, तिथून समजून घेऊन वाच, पण तो वाच. आता मला सांगा काय आपल्या सिलेबसमधला असा कुठला विषय आहे की जो तुम्हाला खरंच 10वी 10वीपर्यंत माहितीच नव्हता? तर फक्त 2 विषय होते, एक म्हणजे तो बुद्धिमत्ता चाचणी जो की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती असून नव्हता, म्हणजे माहिती होता, म्हणजे होता आपल्या सिलेबसला, स्कॉलरशिपच्या एक्झामला असायचा जुन्या काळातल्या, आणि एक चालू घडामोडी. बाकी सगळे विषय आपल्याला आहेत का नाही? लहानपणापासून आपण ह्या विषयांना फेस केलेले, लहानपणापासून आपण सायन्स बघितलेले, लहानपणापासून ज्योग्राफी बघितलेले, लहानपणापासून हिस्ट्री बघितलेले, सगळं बघितलेलं आहे आपण सगळं. फक्त आपण काय केलं माहिती आहे का, ज्यावेळेस शिकायचं होतं त्यावेळेस दुसरीकडे लक्ष होतं. आपला जिथं बेस पक्का करायचा होता तिथं बेस पक्का करत नव्हतो. आणि आता कंडिशन अशी आहे की आता आपल्याला एक सब्जेक्ट कव्हर करायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, पहिले समजून घ्यावं लागतं, ज्योग्राफीमधल्या संकल्पना समजून घ्याव्या लागतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी लगेच तूप खाल्लन रूप आलं असं नसतं, ह्याला समजून घ्यायला वेळ लागतो. समजा नाही तुम्हाला समजलं तर कोणाचतरी गायडन्स घ्या, नाही गायडन्स घेता आलं तर यूट्यूब पहा, ऑनलाईन भरपूर सारं मटेरियल आहे त्याच्यावरनं तुम्ही कव्हर करायचा प्रयत्न करा, पण तिथं अडकून पडू नका. त्या दिवशी कव्हर करणं गरजेचं आहे. एक भारी फोन आला तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी की सर 20 किती 40-50 दिवस राहिलेले आहेत, मला कंबाईनची तयारी करायची, मी ठरवलेलं की तुमची लेक तुमचं जॉईंट करायची बॅच आणि एका दिवशी 10 लेक्चर्स करायचे, माझा नित्य नियम आहे. मग समजू नाही समजू मी 10 लेक्चर करणार आणि इमानदारीने करणार, तुम्हाला मी अपडेट पण देत जाईल. म्हणजे असे जी पोरं आहेत ना, हे शेवटी शेवटी येऊन असले भारी अभ्यास करतात आणि ते लेखाचे पुढे जातात, आणि जे पोरगे 1 वर्षापासून अभ्यास केलेला असतं ते ऐन शेवटच्या घडीला 40 दिवसावरती हा विचार करतात की सर मला 1 वर्षापासून मी अभ्यास करतो, मी केलेला अभ्यासाचा आठवणा का नाही आठवत? कारण की 5 तारखेच्या हिशोबानं त्यांनी त्या काळात अभ्यास केलाच नव्हता, तो फक्त डेली लायब्ररीत जायचा, डेली लायब्ररीत बसायचा, डेली लायब्ररीत काहीतरी वाचायचा, घरी यायचा, बरोबर 7 ते 11चा टायमिंग फॉलो करायचा, आणि 7 ते 11च्या टायमिंगमध्ये यस योगेश तुम्ही काय, म्हणजे बरेचदा विद्यार्थी काय करतात 7 ते 11चा टायमिंग फॉलो करतात, काय काय तो लोक ते ड्युटी बनवून ठेवलेली आहे, फक्त अभ्यासाला जायचं, लपड थपड काहीतरी वाचायचं, टाइमपास करायचा आणि बाकीच्यांना दाखवायचं की मी अभ्यास करतोय. आताची जी पोरं जे खाऊन अभ्यासाला लागलेत ना, त्यांच्या ज्यांना मी सापडलोय शेवटच्या स्टेजला 2 महिन्यात 3 महिन्यात, ही पोरं काय करतात पूर्ण निचोडून घेतात 3 महिन्यात आधी केलेल्या अभ्यासाला, पूर्ण असा पार पिळून घेतात आणि पिळून घेऊन काय करतात परफेक्ट अभ्यास करतात. आपल्या आपण काय करत बसतो, आपण बाकीचे विद्यार्थी विचार करतो की अरे यार आपण काही कब होंगे पास, असं नका करू. तर बघा मी मला कुणीतरी सांगितलेल्या गोष्टीच मी तुम्हाला सांगतोय, कारण की मला माझं काम आहे तो त्यांचा वारसा पुढे तुमच्यापर्यंत चालवायचा, त्यांनी आमच्यासारख्या त्यांच्या खानदानातल्या लोकांना दिला. आता माझ्या खानदानात तर काय कोणी लखीक नाही निघलं, ठीक आहे की ज्याला मी दिल, आणि काही लोक आहेत लखीक, ओके आहेत काही आत्याकडचे किंवा काही इकडचे लोक तिकडचे लोक, तर त्यातले काही लोक आता काही दिवे दाखवतील काही लवकरात लवकर बघू. तर त्या लोकांनी लखीक लोकांनी जर माझ्याकडनं हा वारसा पुढे चालवला तर ठीक, नाही तर तुम्ही लोक आहात महाराष्ट्रभर वारसा चालवायला. तर तुम्हाला पण तेच सांगतोय, अभ्यास नक्की कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही एक विषय नीट समजून घेता. आता फॉर एक्झाम्पल वैभवने एक विषय समजून घेतला, वैभवला अवघड वाटतंय कुठला विषय, समजा सायन्स, सायन्स विषय त्यांनी समजून घेतला तर त्याचं काय झालं, सायन्स परफेक्ट झालं. तो काय म्हणला अरे सर माझं तर सायन्स परफेक्ट झालं. म्हणजे वैभव जिथं 50 मार्कापर्यंत कुथत होता, वैभवनं सायन्स चांगलं करून 60 मार्कापर्यंत गेला. अर्चनाला काय वाटत होतं, अर्चनाला इकॉनॉमिक्स म्हणलं की अर्चनाच्या अंगावर काटा येतो, अर्चनाला हिस्ट्री म्हणलं की अर्चनाच्या अंगावर काटा येतो, ठीक आहे. योगेशला एखादा सब्जेक्ट अवघड जात असेल, तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला एखादा सब्जेक्ट अवघड जातो, तुम्ही फक्त तो विषय चांगला करायचा आहे.
एकदा तो विषय चांगला करा तर त्याचं फळ तुम्हाला असं भेटेल की तुमचा स्कोअर वाढेल, तुम्ही बाकीच्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट अभ्यास करायला सुरुवात करा. आणि सिंपल आहे, अभ्यास नक्की कधी होतो, ज्यावेळेस तुमची पोस्ट तुमच्या हातात असते. मला खरं सांगा, तुम्ही एसटीआय झाले, तुमचं ड्रीम पोस्ट एसटीआय, आणि एसटीआय झाल्यानंतर सुद्धा तुम्ही परत एसटीआयचा फॉर्म भरणार आहे का? विचार करा. यस सुशील, एक्झॅक्टली. तुम्ही एसटीआय झाल्यानंतर परत तुम्ही एसटीआयचा फॉर्म भरणार आहे का? नाही भरणार. सिंपल गोष्ट आहे, नाही भरणार. म्हणजे तुमचा अभ्यास कधी होईल? आता लक्षात आलं का? अभ्यास नक्की कधी होतो, ज्यावेळेस तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळते. एक नंबर. बरं, मग ड्रीम पोस्ट कशी मिळवायची? आता नेक्स्ट क्वेश्चन, अगेन, ड्रीम पोस्ट कशी मिळवायची? तर ड्रीम पोस्ट कधी मिळते? ज्यावेळेस त्या पोस्टच्या तुम्ही लायक बनता. बरं, लायक कधी बनता? लायक तेव्हाच बनता ज्यावेळेस तुम्ही सगळा सिलॅबस कम्प्लीट करता. बरं, सिलॅबस कम्प्लीट करायचं म्हणजे 100% सिलॅबस कम्प्लीट करायचा का? तर नाही बाबा. मी सुद्धा ज्यावेळेस UPSC पास झालो, असिस्टंट कमांडंटची एक्झाम क्लॅक केली होती, त्यावेळेस मलाही माहिती नव्हती की मी खरंच पास होऊ शकतो. फक्त मला एवढं माहिती होतं की मी माझा पेपर चांगला केला होता, पेपर चांगला दिला होता, कॉन्फिडन्स होता त्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही तुम्हाला सांगायची की तुम्हाला सुद्धा मी काय सांगितलं मग अशी की जर जे चांगले सब्जेक्ट असतात, 4 ते 5 विषय लय भारी असतात तुमचे, त्याच्यात तुम्ही 80% मार्क घेता. फक्त एक करायचं, जर तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळवायची तर एकच करायचं की त्या 80%च्या खाली नाही यायचं. तुम्ही त्या 80%च्या खाली आले आणि तुम्ही सिली मिस्टेक करून ते घालवले तर मग तुम्ही 1-2 मार्कांना नापास होणार, हे फिक्स आहे. हे तुम्ही 100% लिहून घ्या. येस येस, बोलो. पण तुम्ही जर तिथं जर तुमचे मार्क कमी केले आणि ऑलरेडी तुम्ही जे येत नाहीत सब्जेक्ट जे खूप अवघड वाटतात आणि त्या सब्जेक्टला तुम्ही स्किप केलं, सगळ्यात मोठी चुकी तुमच्या आयुष्यात जर तुम्ही ती केली ना स्किप करायची, तर प्रॉब्लेम काय होतो माहिती का? जिथं तुम्हाला म्हणजे बघा, 50 म्हणजे 5 सब्जेक्ट असे आहेत, ओके, 5 सब्जेक्ट असे आहेत की ज्या 5 सब्जेक्टमध्ये तुम्ही टॉपवरती येऊ शकता. काय येऊ शकता? टॉपवरती येऊ शकता. पण ह्या 5 सब्जेक्टला जर समजा कुठं उतरती काळा लागली तर बाकीचे जे वीक सब्जेक्ट आहेत 2 किंवा 3 हे तुम्हाला वरती घेऊन येऊ शकतात आणि तुमचा स्कोर हाय ठेवतात. हे तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 2 ते 3 सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम असतो. तर मी एक जेन्युइनली सांगतो, 2 ते 3 सब्जेक्ट्स, 2 ते 3 सब्जेक्टच तुम्ही त्या शेवटच्या दिवसात चांगले करा. आता समजा कृपालीला सायन्स नाही समजत आहे, ओके, अर्चनाला समजा इकॉनॉमिक्सचा इश्यू आहे, हिस्ट्रीचा इश्यू आहे, रसिकाला काय इश्यू आहे, किंवा बाकीच्यांना समजा कोण म्हणते चालू घडामोडी रे, हां, गजानन पवारला चालू घडामोडीचा इश्यू आहे. हे जे विषय असतात ना, ह्या विषयांवरती तुम्ही आता जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. जे तुम्हाला येतात ना विषय, त्याची फक्त तुम्ही रिव्हिजन करा, फक्त रिव्हिजन करा, दुसरं काहीच करायचं नाही, फक्त रिव्हिजन आहे का? रिव्हिजन. जर तुम्ही ती रिव्हिजन सोडून दिली, म्हणजे ते त्याला सोडून दिलं आणि त्याला फक्त वाचत बघटत बसले, आणि मग वीक सेक्शन असलेले जे सब्जेक्ट आहेत ते तुम्ही कधी करणार आहे? बघा, मी तुम्हाला सिंपल सांगते, अभ्यास नक्की होतो कधी? जेव्हा तुम्हाला तुमची पोस्ट मिळते. पोस्ट मिळते कधी? जेव्हा तुम्ही त्या पोस्टच्या लायक होता. बरं, पोस्टच्या लायक कधी व्हायचं असतं? ज्यावेळेस तुमचा सिलेबस तुम्ही कव्हर करता. आणि एकदा तुम्ही सिलेबस कव्हर करायला सुरुवात केली, मग तुम्हाला परीक्षेमध्ये कॉन्फिडन्स येतो. मग तुम्हाला बरोबर ज्या टेस्ट, जसं मग असे तुम्ही म्हणले की सर, या क्लासचा मी टेस्ट सिरीज घेतल्या होत्या, त्या टेस्ट सिरीजमध्ये मला मार्कच कमी पडतायत, मग माझा कॉन्फिडन्स डाऊन होतो. तर हे होत नाही, तुमचा कॉन्फिडन्सच डाऊन होत नाही. का? कारण की तुम्हाला ॲव्हरेजपेक्षा चांगले मार्क पडतात, मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला चांगले मार्क पडतात. म्हणून अभ्यास तुमचा समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला तो कव्हर करणं गरजेचं आहे. आणि एकदा तुम्ही तो कव्हर केला तर डेफिनेटली तुम्हाला एकच सांगतो, सब्जेक्टमध्ये मास्टर व्हा. 5 तुम्हाला जे पूर्वपरीक्षेला 6, 7, 8 सब्जेक्ट आहेत, या 8 सब्जेक्टपैकी तुम्ही 5 सब्जेक्टमध्ये मास्टर पाहिजे. त्याची तुम्ही सारखी उजळणी करा. म्हणजे तुम्ही एकदा बसा, 2 तासात तुम्हाला त्या 5 विषयांतले 1 विषय निवडा. म्हणजे बघा, सोमवार आता लिहून घ्या, मी काय सांगतोय ते, काय सांगतो ते लिहून घ्या. आता तुमचे 5 विषय ABCDEF, ओके, ABCDE असे 5 विषय लिहून ठेवा. एका खाली एक लिहिले, सांगतो विनोद.
सांगतो की मी आता तेच तर सांगून राहिलो. ओके, फॅक्च्युअल डाटा ऑब्व्हियसली तुम्हाला हेच सांगतोय आता मी काय करायचं. पाच विषय लिहिले तुमचे पेपरवरती, पेपर घेतला, बरोबर प्रियंका, अवघड विषय लास्ट डे मध्येच लक्षात राहतात, इथपर्यंत आलेला असतं ना. हां, तुमचे पाच विषय तुमचे कुठले पण लिहा, लिहिले प्रत्येकाने लिहायचा प्रयत्न करा, म्हणजे मला पण एक कळेल, कारण की मी तुम्हाला इथून मागू पण शकतो लिहिलं करे, आणि हे तुम्ही सगळं ह्या ह्या सेटअपमधून मला सगळं समजतं तुम्ही काय करताय. तर पाच सब्जेक्ट तुमच्या अवघडल्या, सॉरी सोपेल्या, सोपे लिहिले एनिथिंग, आणि बाकीचे दोन तीन विषय आहेत ते तुमचे अवघडल्या बाजूला लिहिले. आता काय करायचं, जे पाच विषय तुमचे सोपे आहेत ना त्याला एक एक दिवस द्या, लिहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आता इथून पुढे 5 तारखेच्या मी स्ट्रॅटेजीनुसार सांगतोय, जो वार तुम्हाला द्यायचा आहे त्या विषयांना तुम्ही द्या, पण एका दिवसात. ओके, एका दिवसात तिथे लिहून घ्या मला 4 तास या विषयाला द्यायचे, 4 ते 5 तास. जोपर्यंत तुम्हाला त्या विषयातला गाव म्हणजे ज्या जे काही तुम्ही वाचलेलं आहे त्या विषयाचं आधी ते सगळं मला 4 तास ह्या विषयाला द्यायचे, 4 तास तुम्ही द्यायचे. मग तुम्ही जॉब करणारे असो, तुम्ही गृहिणी असो, घरात खिचडी घाला खायला घाला लोकांनी मला माहिती नाही. ओके, घरातल्यांना घरातली थोडीशी कामं कमी करा, घरात कामावाले बाया ठेवा, जॉबवाल्यांनी पहाटे पहाटे उठून अभ्यास करा, रात्रीचं जागणं थोडंसं कमी करा, तुम्ही काही करा वॉट एव्हर, पण तुम्हाला हे कव्हर करणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे अवघड विषय आहेत, ओके अवघड विषय आहेत, जे समजा 3 तुमचे निघाले अवघड विषय, तर त्या 3 अवघड विषय किंवा 2 निघाले किंवा 3 निघाले, तर त्या अवघड विषयांना प्रत्येक दिवशी 3-3 तास द्या किंवा 2-2 तास द्या. आणि ते कधी घ्यायचे, आठवड्यात ना सलग, म्हणजे एका दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा, आणि चौथ्या दिवशी परत पहिला खाली. म्हणजे सोमवारी सायन्स घेतला तर डायरेक्ट गुरुवारी सायन्स आला पाहिजे, मंगळवारी समजा तुम्ही गणित किंवा मॅथमॅटिक्स किंवा कुठलाही एनिथिंग एल्स घेतला. पण आता या काळात काय करायचंय, या काळात काय करायचंय, या काळामध्ये तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड PYQ अनालिसिस करून, PYQ चे पुस्तकं समोर ठेवून, कशावर PYQ आलेला आहे, कोणत्या कन्सेप्टवरती PYQ टार्गेट झालेला आहे, त्या कन्सेप्टचा पूर्ण फडशा पाडायचा आहे. तुम्हाला PYQ वाचायच्यात लास्ट स्टेजला, आणि मी तुम्हाला सांगतोय वाचायचे, पाठ नाही करायचे, वाचायचे, समजून घ्यायचे की हा सायन्समध्ये तिथं आलेलं आहे, प्राण्यांच्या वर्गीकरणावरती क्वेश्चन आलाय, सायन्समध्ये प्रकाशावरती क्वेश्चन आलेला आहे, चला प्रकाश घ्या. त्या 2-3 तासांमध्ये तुम्ही सिस्टम ठरवा, आणि आता मार्केटमध्ये अशी पुस्तकं अवेलेबल आहेत की जे तुम्हाला चॅप्टर वाईज PYQ चं अनालिसिस करून देतात. मग त्या चॅप्टर वाईज PYQ च्या अनालिसिसनुसार तुम्ही तो एक पॉईंट टू पॉईंट सेट करायचा प्रयत्न करा, आणि एकदा तुम्ही तो पॉईंट टू पॉईंट सेट केला तर तुम्हाला समजेल की नक्की एक्झॅक्टली पुढे करायचं काय आहे, एक्झॅक्टली पुढे करायचं काय आहे. तुम्हाला हळूहळू समजेल एक आठवड्याभरात की यस, आपण एका दिवशी 4 विषय म्हणजे सॉरी एका दिवशी 1 विषय घेतला आणि त्याच दिवशी आपण एक अवघड विषय पण घेतला, अवघड विषय पण घेतला. आणि जर समजा तुम्ही चालू घडामोडी टेम्पररी ठेवलं तर असंच एन्जॉय म्हणून चालू घडामोडी 1-2 तास तुम्ही सेटअप करा, तर तुम्ही 4 विषय एका दिवसात नाही घेत बसायचे, 2 विषय एका दिवशी घ्यायचे, आणि एका विषयाला स्ट्रॉंग विषयाला घ्यायचा आणि एका विषयाला वीक विषयाला तुमच्या सोबत घ्यायचा. तर स्ट्रॉंग विषयाचा तुम्ही अभ्यास केला तरी चालते, फरक नाही पडत मला, पण जो वीक विषय आहे ना त्याचा ऍटलीस्ट 2 तास, आणि तुमची इच्छा असेल तर ऍटलीस्ट पुढे आणखी 2 तास अभ्यास करा. म्हणजे काय होईल, तुम्हाला हळूहळू कॉन्फिडन्स येईल, कारण की बघा स्ट्रॉंग विषय आहे, जो स्ट्रॉंग आहे त्याला स्ट्रॉंग बनवायचा आहे, पण जो वीक आहे त्याला सोडून नाही द्यायचा आहे. सर मला सायन्स नाही जमत, तर मग टेन्शन घेऊ नको, सायन्स नाही जमत ना एक चॅप्टर मध्ये पहिले वाच, सायन्सचा अभ्यास केलेला आहे का, हो केलेला आहे, सायन्सचा क्लास लावलेला आहे का, लावलेला आहे, मग सायन्स अवघड जातच कसं, तर सायन्स अवघड का जातं, इकॉनॉमिक्सचा क्लास लावलाय का, हो लावलाय, मग इकॉनॉमिक्स अवघड का जातं, याचं सगळ्यात महत्वाचं रिझन म्हणजे ज्यावेळेस मास्तर शिकवत असते त्यावेळेस तुम्ही फक्त नंदीबायला सारख्या माना हलवलेल्या असतात, हा समजलं सर, त्याच वेळेस विचारत
बरं, त्याच्यानंतर पण नाही विचारत आणि डायरेक्ट मग कन्सेप्ट ज्यावेळेस प्रश्न विचारलं बघता तुम्ही, ज्यावेळेस PYQ बघता त्यावेळेस PYQ मधले प्रश्न आणि शिकवणाऱ्यांचे जे शिकवण्याची स्ट्रॅटेजी यांच्यामध्ये मिसमॅच होतं, मग तुम्हाला असं वाटतं की अरे यार नीट शिकवलंच नाही. तर लक्षात घ्या, आम्ही जे शिकवतो तो अभ्यास आहे. PYQ किंवा MPSC जे विचारतं ते अप्लाइड नॉलेज आहे. आम्ही जर तुम्हाला शिकवण्याऐवजी अप्लाइड नॉलेज द्यायचा प्रयत्न केला तर प्रॉब्लेम असा होईल की तुम्हाला विषयाचा जो गाभा आहे ना तो गाभाच नाही समजणार. आणि आम्ही अप्लाइड द्यायला जर सुरुवात केली मग विद्यार्थ्याचं असं सुरू होतं की सर मला हा विषयच नाही आवडत, मी विषयच नाही करणार. आणि बरेचदा विद्यार्थी मग बघा आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त तीन विषय सगळ्यात किचकट आहेत पोरांना, गणित, सायन्स आणि इकॉनॉमिक्स. आणि हे तीन विषय जे किचकट आहेत ना त्याच तीन विषयाला विद्यार्थी वेळ देत नाही. मी तुम्हाला असं नाही म्हणत की अवघड विषयाला 8-8 तास द्या, मी तुम्हाला हे म्हणतोय अवघड विषयाला पहिले 2 तास द्या, तुम्हाला आठवड्याभरानंतर तुम्हाला अवघड विषय इंटरेस्ट यायला लागेल. आणि मी तुम्हाला हे काय म्हणतोय बघा, एका आठवड्यात सोमवारचा दिवस घ्या म्हणजे उद्याचा दिवस घ्या, उद्या तुम्ही समजा भूगोल घेतला, भूगोलाला तुम्ही 5 तास दिले, ऑनलाईन विनलाईन थोडेसे क्लासेस तुम्हाला तशी तर कमीच केलेले आहेत, आम्ही तर मी तर क्लासेस कमी करतोय आता पुढच्या उद्यापासून, कारण की मी जे क्लासेस घेईल ते आता ते फक्त प्रॅक्टिससाठी घेईल. पण तुम्ही स्वतःचा स्टडी सेल्फ स्टडीमध्ये काय करायचं की बाबा मी 5 विषय किंवा 5 तास मी या विषयाला बसणार, मग 2-3 तास तुम्ही गणिताला बसले, 2-3 तास बसा, तुम्हाला बोर झालं तर गणितातला दुसरा चॅप्टर घ्या, परत बोर झालं तर मग पहिला जो स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्याच्यातली मग एखादी थोडीशी रिव्हिजन करा 1/2 तास, परत त्यातनं बोर झालं की मग गणित करा, पण 2 विषय करा, ठरवून करा. जर तुम्ही असे म्हणले ना नाही सर गणित बोर 1 तासात मी बोर होते, मग लगेच आधी जो विषय घेतला होता त्याला घ्या. पण तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी चालू घडामोडी असा बाजारात पसरून बसू नका, मग काय होईल तुम्हाला सगळंच केल्यासारखं म्हणजे सगळंच करावं असं वाटेल, मग तुम्हाला हिस्ट्री पण करावं असं वाटेल, ज्योग्राफी पण करावं असं वाटेल, पॉलिटी पण करावं असं वाटेल, सगळंच करावं असं वाटेल, मग होणार काहीच नाही, एक ना धड भराभर चिंध्या होऊन जातील. आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांबरोबर हेच होतं. समजलं मला काय म्हणायचं? समजे मॅक्सिमम विद्यार्थ्यांबरोबर काय होतं तर ह्याच गोष्टी होतात. आणि जेव्हा ह्या गोष्टी घडतात तुमच्या सोबत त्यावेळेस डेफिनेटली प्रॉब्लेम क्रिएट होतो, त्यावेळेस काय होतो डेफिनेटली प्रॉब्लेम क्रिएट होतो, मग तुम्हाला कॉन्फिडन्स लो होतो, मग तुम्हाला असं वाटतं की माझा कायचा अभ्यास झाला, जसं तुम्ही मगाशी कमेंटमध्ये बोलत होते. ठीक आहे, हां यस बोला. जसं तुम्ही मगाशी बोलत होते बरेचसे लोक की नक्की माझं काय होतंय, तर तुम्ही ते पहिलं प्लॅन बनवा स्वतः. 6 तास ते कमीत कमी बघा, 6 तास कमीत कमी अभ्यास आणि जास्तीत जास्त तुम्हाला 10 तासाचा अभ्यास या स्टेजमध्ये करायचा आहे. 5 जानेवारीपर्यंत, 5 जानेवारीपर्यंत, 4 जानेवारीपर्यंत. 5 जानेवारीला तुम्हाला तुमच्या पद्धतीने वर्कआउट करायचं आहे. तुम्हाला कोणी म्हणणार आहे का 5 जानेवारीला बस अभ्यासाला 12 तास आणि 13 तास? नाही, 5 जानेवारीला तर आपण काय करू, अनालिसिस करत बसलेलो असो सगळेजण. तर तुम्ही सगळ्यात पहिले तर ह्यावरती काम करायचं, कुठल्या गोष्टीवरती, की अभ्यास नक्की किती करायचा, अभ्यास नक्की कसा करायचा, अभ्यास नक्की कशा पद्धतीने करायचा याच्यावरती. आणि मी तुम्हाला परत सांगतोय, अभ्यास नक्की होतो कधी, ज्यावेळेस तुमचा पोस्ट निघते. पोस्ट जर काढायची, खरंच सांगतो पोरांना, जर पोस्ट काढायची तर त्या अँगलने विचार करा, कारण की जो STI बनलेला असतो ना त्या STI ला जर तुम्ही विचारलं की बाबा तू सायन्स स्किप केला होता का रे, तर तो म्हणतो नाही मला अवघड जात होता सायन्स, पण तो काय म्हणतो 15 पैकी मी 7 मार्क तरी घेत होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, डोक्यात फिट करून ठेवा, ते 15 पैकी 7 मार्क तरी घ्यायचं. ठीक आहे, 15 पैकी 7 मार्क सुद्धा घ्यायचं, स्किप नव्हते करत. आपण काय करतो, स्किप करतो, आणि स्किप करून सगळ्यात मोठी चुकी करतो. ओके, आय होप सो सगळ्यांना आता त्यांची उत्तर सगळ्यांना मिळाली असतील. सगळ्यांनी मी जे सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसार काम करा. लिहून घेतलं सगळ्यांनी, अवघड 5 विषय, अवघड सोपे विषय, अवघड आणि सोपे विषय यांची सूची बनवा. इच्छा नसेल तरी अभ्यास करायचा. आणि आणखी एक, मगाशी एक जण कोणतरी म्हणलं होतं की सर ऑनलाईन अभ्यास केल्यानंतर केल्यासारखा नाही वाटत. ऑनलाईन अभ्यास केल्यासारखा आणि ऑफलाईन याच्यामध्ये काहीच फरक नाही, उलट ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनमध्ये जास्त क्वालिटी तुम्हाला मिळते. म्हणजे खरं सांगायचं तर ऑफलाईनमध्ये बरेचदा टाइमपास होतो, बरेचदा टाइमपास होतो. ऑनलाईनमध्ये ॲटलीस्ट तुम्हाला ते पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी मिळतात. ओके, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की ऑफलाईन बेस्ट आहे ऑनलाईनपेक्षा, पण ऑफलाईनमध्ये
खरंच सांगतो, ऑफलाईनमध्ये खूप जास्त वेळ जातो. ऑनलाईनमध्ये तुम्हाला बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी मिळतात, फक्त तुम्ही एक स्ट्रॅटेजी कवर करणं गरजेचं असतं. काय करणं गरजेचं? स्ट्रॅटेजी. म्हणजे बघा, बरेचसे लोक आजकाल ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती आले. का आले? कारण की सगळ्यांना माहिती आहे थिएटरला जाऊन बोरच होतं. थिएटरला जाणं, हे करणं, ते करणं, वेळ 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 सगळीकडे जाणे जाणे, तिकडे पार्किंगला पैसे घालवणे, इकडे घालवणे, तिकडे घालवणे, मग तिथं त्या मॉलमध्ये कुणाला खाय पोट्याले खायला दिसलं तर ते बकाबक बकाबक तिथं गिळणे, बरोबर. बायकोले काय ड्रेस दिसला तर ते तिकडंच जाणे, तिथले 4-5 ड्रेस घेऊन येणे. म्हणजे थिएटरला गेल्यानंतर डिस्ट्रॅक्शन खूप जास्त असतं. तसं ओके, तसं ऑफलाईन सेंटरला सुद्धा गेल्यावर डिस्ट्रॅक्शन जास्त आहे. आता हे काही विद्यार्थ्यांना नाही समजत, वेळ गेल्यावर कळते त्यांना की अरे यार ऑफलाईनला जाऊन आपला काय उपयोग नाही झाला. मग तर झालं असतं ना, ऑफलाईनला जर सगळे जे पोट्टे गेले असते, म्हणजे जे पूर्ण पुण्यात अभ्यास करतात, सगळा रिझल्ट अख्ख्या पुण्याचा आला असता, अख्खं पुणे पास झालं असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पुण्यातला जो रिझल्ट तुम्हाला दिसतोय तो ऍक्च्युअली पुण्यातला नाही आहे. पुण्यातलं तिथलं एकही पोट्टं नसतं, अख्खा महाराष्ट्र पुण्यात असतो, पुण्यात अभ्यास द्यायला. आणि तिथलं पोरगं अभ्यास करायला जातं आणि तिथं लायब्ररीत बसलेलं असतं चुपचाप. लायब्ररी म्हणजे एक प्रकारचा सेल्फ स्टडी किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच असतो. आणि तुम्ही असं म्हणूच नका की सर लायब्ररीत बसून आम्ही फक्त आमचा अभ्यास करतो, नाही. लायब्ररीत बसून पोरं ऑनलाईन बॅच घेतात आणि सुमडीत वाचतात. लायब्ररीत बसून सुद्धा हे नेटफ्लिक्स वगैरे जे आहे ना, त्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणतात. येस, तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही सर पोरग फक्त रूमवरतीच बसून अभ्यास केला, लायब्ररीतच बसून अभ्यास केला, कुठला क्लास जॉईन नाही केला, असं होतच नाही. आपल्या महाराष्ट्रात असं आत्तापर्यंत एकही कॅरेक्टर नाही की ज्याने क्लास नाही केला. काही काही असतात नग, पण त्यांचा बेस खूप पक्का असतो. ते दाखवत नाहीत पण त्यांचा बेस खूप पक्का असतो. ठीक आहे, आम्ही सांगतो आम्ही पण क्लास केला आणि त्यात काय लाजायचं केला होता, कारण की त्या काय समजतच नव्हती, इकॉनॉमिक्स काय चाललंय, डोक्यावरनं जायचं ते. ठीक आहे, आम्ही पण क्लास लावतो, मी पण CA होतो, मी पण बाकीच्या ठिकाणी होतो. लक्षात बघा, ह्या 2 ते 3 गोष्टी फक्त फॉलो करा. जिथं तुम्ही कच्चे ते तुम्ही डेव्हलप करा, जिथं तुम्ही पक्के ते तुम्ही सोडायचं नाही, पक्केला तर सोडायचं नाही. यस यस पूजा, पुण्याला पुण्याला सगळेजण तसंच करतात. पुण्याला जातात, नाव सांगतात की आम्ही पुण्याला स्टडी करतोय, पुण्याला जाऊन लायब्ररी जॉईन करतात, क्लास नाही जॉईन करत, लायब्ररी जॉईन करतात. लायब्ररी जॉईन करून त्या लायब्ररीतलं वायफाय घेतात आणि मस्तपैकी वायफाय वरती दिवसभर, एक मी जी आता तुम्हाला सांगितली स्ट्रॅटेजी तसं, म्हणजे 2 महिने फुल पॉलिटी करायचं, ते 2 महिने झालं की पुढच्या 2 महिने फुल इकॉनॉमिक्स करायचं, मग इकॉनॉमिक्स करता करता पॉलिटीची रिव्हिजन मारायची. मग बघून बघा ना तुम्ही पुण्यातल्या सगळ्या क्लासवाल्यांचे फक्त तुम्ही व्ह्यू बघा. पुण्यातल्या क्लासवाल्यांचे व्ह्यू फक्त 2 किंवा 3 वेळाच व्ह्यू तुम्हाला करता येतात. तुम्ही कुठलाही पुण्याच्या क्लासचा ऑनलाईन क्लास घ्या, तो तुम्हाला कधीच अनलिमिटेड वॉच टाईम देत नाही, कारण की त्याला भीती असते की जर पुण्यात पोरग शिकायला आलं तर ते फक्त फुल टाइम, जर त्याला आम्ही अनलिमिटेड वॉच टाइम दिला तर माझा क्लासच काय जॉईन करेल, ते क्लासला जॉईन नाही करणार, ते फक्त प्लॅटफॉर्मला जॉईन करेल. आणि पोरग तसंच करायला लागले तिथं. ठीक आहे, ते लोक नाही देत कारण की त्यांना माहिती आहे जर मी अनलिमिटेड वॉच टाइम दिला तर माझ्या ऑफलाईन सेंटरला येणारच नाही. दुसरी गोष्ट, या पोराला हे पोरग तिथंच बसून सेल्फ स्टडी करणंच राहील, मग आम्ही काय फक्त ऑनलाईनच द्यायचं? बरं, दिलं तर दिलं, ते फक्त किती देतात? 2 महिन्याची व्हॅलिडिटी देतात, 4 महिन्याची व्हॅलिडिटी देतात, 5 महिन्याची, तुम्हाला 1-1 वर्षाची, 8-8 महिन्याची, तुम्हाला कधीच व्हॅलिडिटी मिळत नाही त्यांच्या कोर्सची. मग तुम्हाला ते परत रिपर्चेस करावं लागतात. आणि तरी पोरं करतात, असंही नाही की पोरं करत नाही, पोरं करतात, कारण की पोरांना काय, पोरांना शिकायचं असतं, पोरांना काय करायचं, शिकायचं असतं. मला तर पोरं कधी कधी फोन करून म्हणतात सर त्या सरांना सांगा ना व्हॅलिडिटी वाढवायला. अरे म्हणलं, तो माझा मित्र आहे पण तो माझं थोडीच ऐकणार आहे, तो माझं मी सांगण्यामुळे तो थोडीच त्याचं नुकसान करणार आहे. ठीक आहे, नुकसान करणं हे माझ्या नशिबातच आहे. ठीक आहे, म्हणजे माझं तुमचा फायदा करणं हे माझ्या नशिबात आहे, पण बाकीचं सगळ्यांचं नाही ना. मग स्ट्रॉंग सब्जेक्ट जर करत आहे, यस, स्ट्रॉंग सब्जेक्ट चुकू देऊ नका, फक्त एवढं करा. अजून कुणाला काय डाऊट? एनी वन? यस योगिता बोला. जर कुणाला बोलायचं असेल डायरेक्ट तर तुम्ही तिथं हात वरती करू शकता, तिथून तुम्ही बोलू शकता, माईक ऑन करा आणि बोला, काही मला प्रॉब्लेम नाही. आता झाला, जवळपास आपला वेबिनार संपला. आता तुम्हाला जे काही डाऊट्स होते, आय होप सो सगळे डाऊट्स मी तुमचे क्लिअर केले.
यस सर्वेश, डेली 6 तास अभ्यास केला केला तरी तू पास सहज करू शकतो, फक्त त्याला लॉंग टर्म लागेल, म्हणजे जास्त काळ लागेल. म्हणजे जर मी फक्त 6 तास गाडी चालवली आणि थांबलो, परत पुढच्या दुसऱ्या दिवशी मी 6 तास गाडी चालवली थांबलो, परत दुसऱ्या दिवशी मी 6 तास गाडी चालवली थांबलो, पण माझ्यासोबत समजा ज्ञानेश्वर चाललाय, तो त्याने डायरेक्ट 8 तास गाडी चालवली आणि थांबला, परत दुसऱ्या दिवशी उठला तो 8 तास गाडी चालवली आणि थांबला, तर कोण पुढे जाईल? मी पुढे जाईल, सॉरी, हां मी पुढे जाईल की ज्ञानेश्वर पुढे जाईल? सर्वेश, सगळ्यात जास्त अभ्यास कोणाचा होईल? तर ज्ञानेश्वरचा होईल. म्हणजे इथं गोष्ट एक लक्षात ठेव, 6 तास 8 तास 10 तास हे ठरवूच नका, जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा. तुम्ही ज्यावेळेस ठरवता ना की मी 6 तास करेल, तर 6 तासानंतर तुम्हाला खरंच अभ्यास करायची इच्छा जाते. तुम्ही ठरवू नका, हे ठरवणं गरजेचं नाही आहे. करंटमध्ये तुम्ही चांगलं वार्षिकी कव्हर करा, आणि एक लक्षात घ्या, करंटमध्ये तुम्ही ना मासिकं चांगले डेव्हलप करा, मासिक आणि वार्षिकी ह्या दोन गोष्टी चांगल्या डेव्हलप करा. सिम्प्लिफाईडचं चांगलं दिसलंय, अभिनवचं मला चांगलं वाटतं. पण हे जे जुने खेळाडी आहेत ना, काही काही लोक की ज्यांचे कधी ते बदललेच नाहीत, त्यांचा तो कंटेंट अजूनही तसाच आहे, एकदम वर्ग 3 च्या लेवलचा, तो नका वाचत बसू, आता तो काही कामाचा नाही तुमच्या. सिम्प्लिफाईड, अभिनव हे बऱ्यापैकी वाटतात मला, तुम्ही त्यांना फोकस ठेवायचा प्रयत्न करा. टेमगिर तसं नाही होत, ते कधी 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 होतं माहिती आहे का? तू प्रश्न बघितल्यावरच तुला तसं होत, हे खरं आहे का नाही? तू ज्यावेळेस प्रश्न बघतो, तुला प्रश्न सुटले की असं वाटतं अरे सगळं सोपं आहे, पण एखादा प्रश्न चुकला किंवा तुझ्या येणारे विषय येणारे आवडणाऱ्या विषयाचे प्रश्न चुकले की तुला असं वाटतं की अरे अवघड आहे, अरे MPSC क्रॅक करणं सोपं नाही आहे, बरोबर की नाही? अभिजित राठोड सरांचं करंटचं मी पुस्तक अजून पाहिलं नाही, खूप जास्त डिटेलमध्ये वाचलं नाही आहे प्रवीण गायकवाड. अभिजित राठोड माझे खूप चांगले जवळचे मित्र आहेत, परंतु कधी मी त्यांचे पुस्तकांचे कंटेंट बघितलंच नाही, खरंच नाही पाहिले. मी जर वाचले असते तर मी नक्की सांगितलं. मी माझ्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस मी प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस सगळं मी UPSC लेवलचं वाचायचो, आणि वाचलं जरी मी मराठीत एखादं, तर त्या काळामध्ये आमचा सगळा ग्रुप म्हणजे शॉर्ट बट स्वीट असं असलेलं एक दत्ता सांगोळकरचं पुस्तक होतं, आम्ही ते वाचायचो. दत्ता सांगोळकरचं पुस्तक हे त्या काळात आम्ही म्हणजे पोरं GK ओरिएंटेशनने वाचायचे. दत्ता सांगोळकर तर क्लास 1 झाले आता, दत्ता सांगोळकरांनी पुस्तक पण बंद केलं, ओके, त्याच्यामुळे आता ते काही पुस्तक काढत नाही. ठीक आहे, अजून कुणाला? एक विषय घेतला की दुसरा विषय आठवतो, तो का आठवतो? कारण की तुम्ही एक ना धडभरावर चिंता करताय. मी मगाशीच सांगितलं, तुम्ही प्लॅन तर बनवा, ते 5 विषय लिहायला काय सांगितले मी, लिहिले का नाही? 5 विषय सांगितले ना, मग तुमच्या प्लॅनवरती तुम्ही कारगर ठरा ना की यस आज मला आज सोमवार आहे, आज ज्योग्राफी करायचं आहे, तर आज ज्योग्राफीच करायचं आहे. हे जोपर्यंत कृपाली तू ठरवणार नाही तुझ्या मनातनं, तोपर्यंत तू कशी अधिकारी होणार आहेस? हां सर, माझे 10 दिवस कवर कर शिल्पा पटापट. ठीक आहे, ऑनलाईन क्लास किती वेळ करायचा हा गणेश तुझ्यावरती डिपेंड आहे. जर तुला ऑनलाईन क्लास तू ऑलरेडी एखाद्या कन्सेप्टचा केलेला आहे तर तू नको करू परत परत. ठीक आहे, तू झालेल्या नोट्सवरती फोकस ठेव. ठीक आहे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स PYQ प्री मेन्स सर्व करायचे की फक्त प्रिव्हियस प्रीचे क्वेश्चन्स करायचे? विनोद, आता प्री मेन्स सगळंच करा, आता तसा ॲटिट्यूड ठेवूच नका. ओके, रसिका मॅडम, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स साठी सगळ्यात पहिले कन्सेप्टवरती काम करा. हिस्ट्रीतले ना 1857 बरं, कुठले क्वेश्चन चुकले ना त्या क्वेश्चनचे काय करा, किंवा इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्रीचे जे जे क्वेश्चन चुकतात तुमचे त्या क्वेश्चन्सला तुम्ही काय करा, कन्सेप्ट लिहून ठेवा की माझा कशा कोणत्या कोणत्या संकल्पनेवर क्वेश्चन चुकतोय, आणि त्या त्या कन्सेप्टला त्या त्या गोष्टीला तुम्ही लगेच वाचायचा प्रयत्न करा. ज्या दिवशी तुमचा तो दिवस असेल ना, ज्या दिवशी तुम्ही हिस्ट्री करणार आहे, त्या दिवशी त्या सगळ्या कन्सेप्ट फोडून काढायच्या, ठरवायचं की जसं फॉर एक्झाम्पल मंगळवार किंवा बुधवार हा माझा हिस्ट्रीचा दिवस आहे, बस अशी वाटच बघायची की ये तू पट्ट्यात फक्त तुला बदडतेच. त्या पद्धतीचा तुम्ही अभ्यास करा, म्हणजे कसं होईल तुम्ही एकदम आहे ना असा टार्गेट ओरिएंटेड अभ्यास कराल की 1857 उठावावरती कसलाही क्वेश्चन येऊ दे मी तो सॉल्व्ह करेल. जसं आता तुम्ही मला पॉलिटिक्सचं विचारा, मला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत. का माहिती आहेत? कारण की मी ते टार्गेट करून अभ्यास केलेला आहे त्याचा. एम लक्ष्मीकांतला मी दुश्मन समजायचो एके काळी, की एम लक्ष्मीकांत माझा पुस्तक माझं दुश्मन, ते सर नाही पण पुस्तक माझं दुश्मन आहे, ते माझ्या डोक्यात गेलं पाहिजे. इकॉनॉमिक्स ते उमा कपिला माझ्या डोक्यात गेलं पाहिजे. सौदी सरांचं पुस्तक
ते डोक्यात गेलं पाहिजे. मी याच्यासाठी त्यांचं असं मरमर केलेली आहे त्याचं प्रत्येक चॅप्टरच्या मग, प्रत्येक चॅप्टर वाचून त्याचं मी अनालिसिस केलेलं आहे युपीएससीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणून ते विषय मी शिकवत असताना मी तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी का सांगतो, कारण की त्या ओरिएंटेशनने मी जायचा प्रयत्न करतो. तुम्हाला पण त्या ओरिएंटेशनने जायला सुरुवात करणं गरजेचं आहे. नाही समजलं सोडून नाही द्यायचं, नाही समजलं त्याला फोडून काढायचं. सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी हीच आहे. ठीक आहे, अनालिसिस फक्त 3 वर्षापर्यंत गेलं तर चालेल. हो 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 यस प्रवीण गायकवाड, 3 वर्षाचंच कर, चांगलं कर. हो 2023च्या शेवटपासून केलं तरी चालेल. आणि एवढं लक्षात ठेवायचं कृष्णा की चालू घडामोडी करताना महिन्याच्या 5 ते 6 घडामोडी खूप महत्वाच्या असतात, ज्या एमपीसी टार्गेट करेल. जुन्या जुन्या मी काळातली गोष्ट करते, आताची नाही, जुन्या काळातली. तर जुन्या काळातल्या ज्या घडामोडी तुम्ही करायला गेला ना, ते एकदम असे बारीक सारीक बारीक सारीक चिटूक पिटूक नका वाचत बसू, एकदम स्टँडर्ड घ्यायचं. म्हणून म्हणलं एखादी वार्षिकी मागच्या वर्षीची करा, वार्षिकीतले फक्त महत्वाचे टॉपिक्स करा, जे असे एकदम फक्त एका पॅरेग्राफ पुरती इन्फॉर्मेशन, त्यातली फक्त एक लाईन करा चला पुढं. कारण की आपल्या डोक्यात शेवटीपर्यंत 5 तारखेपर्यंत टिकणार किती आहे हे सोचो ना तुम. ओके, अजून सगळ्यांना डाऊट क्लिअर झाले? कुणी पार्टिसिपेंट ज्याला बोलूशी वाटते? तुम्ही डायरेक्ट चॅटवरतीच जास्त बोलताय, तुम्ही समोर येऊन बोलायचा प्रयत्न करत नाही. बरेच बरेच लोक ट्रायतच करत आहेत. ठीक आहे, हा बघा, कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास किती डीपमध्ये करायचा ह्याला पण एक लिमिट आहे. म्हणजे सुरुवातीला तुमचा कधीच डीपमध्ये अभ्यास नाही होणार. ओके संदेश, कधीच सुरुवातीला नाही तुमचा अभ्यास होत. हे जे लोक म्हणतात ना पीएचडी करायची का, ते का, कारण की तो पॉईंट जास्त खेचायचा नसतो. तुम्ही सगळाच विषय एकदम खोलात घेऊन बसले, पण तो विषय जर परीक्षेला नसेलच तर काय उपयोग आहे का? आता जसं फॉर एक्झाम्पल जिओ मॅग्नेटिझम नावाचा एक टॉपिक आहे, ठीक आहे, जिओ मॅग्नेटिझम. किंवा इकॉनॉमिक्समध्ये जर तू गेलास तर इकॉनॉमिक्समध्ये आपल्याकडं पी पी पी, ठीक आहे, म्हणजे परचेसिंग पॉवर पॅरिटी नाही येत आजकाल, त्यामुळे त्याच्यात गरज नाही आहे त्याच्या आतमध्ये शिरायची. किंवा इकॉनॉमिक्स हिस्ट्रीमध्ये जर तू गेलास तर हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर आपल्याकडं असलेले इंग्रजांची औद्योगिक टाईपचे धोरणे हे तुम्हाला मेन्सला येतात, प्रिलला नाही येत. मग ते प्रिलला करायची गरज नाही. मग बरेचदा काय होतात, काय काही सर असे म्हणतात की जाऊ दे ना एवढा सर डीपमध्ये करतोय, तर त्यावेळेस समजून घ्यायचं की त्या सरांचा उद्देश आहे तो भाग सोडून द्यायचा, बाकीचा सगळा स्ट्रॉंग करायचा. कारण की जो कोणी तुला हे असं सांगेल ना, समजून चालायचं की त्याने त्याच्यातलं पाणी पिलेलं असतं थोडंफार. त्याच्यामुळे त्यांचा सल्ला कधी इग्नोर नाही करायचा, त्यांचा सल्ला घ्यायचा, ते जे म्हणतात त्यानुसार वागायचं. पण ज्यावेळेस तू एक 40% नॉलेज घेशील ना तिथलं, मग तुझ्या मनात आलं पाहिजे की नाही यार मी आणखी जास्त घेतलं पाहिजे. मग तू 60% नॉलेज स्वतःहून घे, मग बघ तू हळूहळू बेस्ट होशील त्याच्यात, हळूहळू बेस्ट होशील. ठीक आहे, सो आय थिंक अरे ते माझं काम आहे आणि त्यासाठीच मी आता हे वेबसाईटचंच काम सुरू केलेलं आहे. मला हे युट्यूबवरती काम केलं ना, बघा युट्यूबवरती सगळा गोंधळ असतो, तुम्हालाही माहिती आहे की युट्यूबवरती एखादं येतं बघतं हाय हाय हाव यू निघतं. तर इथं तसं नाही, वेबिनारमध्ये तुम्ही डायरेक्ट तुम्ही शेवटपर्यंत सकाळ स्टार्टिंग टू एंडिंग तुम्ही मस्तपैकी याल, बोलाल. मला पण बरं वाटतं की चला ॲटलिस्ट तुम्ही विद्यार्थी या ठिकाणी आले, बोलले आणि कुठंतरी आपल्या मध्ये एक चांगलं रिलेशन मेंटेन होतं की चला सर ऍटलीस्ट संडेचा तरी दिवस आपल्याला देत नाही, तर संडेला मी रात्री तुम्हाला द्यायचा पूर्ण प्रेम प्रयत्न करणार आहे. पण म्हणजे मला तुमच्याशी बोलायचंय बस एवढं समजून घ्या, कारण की युट्यूबला कुठं मी बोलत बसणार आहे. युट्यूबला बोलत बसलं तर लोक म्हणतील अरे सर टाइम पासच जास्त करताय, सर शिकवतच नाही. हे तुम्ही तुम्हाला बोलायला आलेलो आहे, कारण की तुमच्याशी बोलणं पण गरजेचं असतं रे. आणि मी हेच चुकी केली मागच्या 1 वर्षभर, मी तुमच्याशी बोललोच नाही, मी पूर्ण 1 वर्षभर कुणाशीच बोललो नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या कामात बिझी होतो. पण नंतर मला हे रिअलाइज झालं की शिकवण्यापेक्षा बोलणं पण गरजेचं असतं. आणि पहिले मी अनअकॅडमी किंवा बाकीचे जे प्लॅटफॉर्म होते त्याच्यात मी बोलायचो, पीडब्ल्यू मध्ये नाही बोललो, पण अनअकॅडमीत खूप 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 बोलायचो मी पोरांशी. म्हणजे पोरांना असं वाटायचं की अरे सर आपल्या घरातले पाहुणेच आहेत, एवढं एवढं म्हणजे घरातले लोक ओळखायचे मला, अरे हे आलं का काळे टी शर्टवाले सर, काळे टी शर्टवाले सर म्हणूनच फेमस होतो मी. म्हणजे घरात त्यांचं म्हणजे मेंबर झाल्यासारखं होतं मी. आणि मी तुम्हाला आणि सांगायचो पण असं नाही की हा बोलायचा क्लास आहे, शिकायचा नाही आहे, ज्या पोराला वाटतं बोलावं त्याने थांबा, ज्याला नाही वाटत त्याने जा. आम्ही असं सगळं सांगायचो तिथं. आणि मी आजही ते सांगितलेलं आहे की ज्याला
बोलायचंय फक्त, त्यांनी नक्की या, कारण की बोलल्यावर सुद्धा तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर होतात आणि तुम्हाला एक मार्ग दिसतो कुठेतरी. असं वाटतंय सुरू होत की नाही, झालं तर काय. वैभव बघ, झालं नाही तर आपलं लाईफ कधी संपणार नाही. आणि तुम्ही खरं सांगायला तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास फक्त 4 वर्षाचाच विचार करून करा, 4 वर्षापेक्षा जास्त स्पर्धा परीक्षेत अडकू नका. माझा तरी सल्ला आहे, मी पण 3 वर्ष अडकलो, 2007 2008 2009 2010 मी सरळ कोचिंग स्टार्ट केलं. बेस्ट टेस्ट सिरीज मी रेजच्याच ऐकलेल्या आहेत, रेजच्या ऐकल्या पण आहेत, रेजच्या पाहिल्या पण आहेत. बेस्ट टेस्ट सिरीज रेजच्या. ऑप्शनलला आता ऑप्शनल बद्दल आपण नंतर बोलू ना ज्ञानेश्वर, कारण की ऑप्शनल नक्की तू घेणार कुठला त्याच्यावर पण डिपेंड करतं, आणि आपण त्याच्यावरती एक सिरीज घेऊ. अशाच छोट्या छोट्या टॉपिक्सवर बोलत जाऊ. ऑप्शनलसाठी माझा वेगळा प्लॅनिंग चाललाय, बनवायचं आहे मला, ऑप्शनलसाठी पण विचार चाललाय माझा. तो सगळं आता 5 डिसेंबरपासून सगळं लाँच होईल, कारण की एक नवीन बॅच लाँच करतोय. नवीन बॅचमध्ये मी पूर्ण फाउंडेशन बॅच ठेवतोय, म्हणजे 5वी ते 10वी. म्हणजे आता तुमच्यापैकी किती लोकांचं 5वी ते 10वी स्ट्रॉंग आहे मला नाही माहिती, पण मी एक छोटीशी बॅच लॉन्च करतोय, अगदी 200-300 रुपयाची. की ती यासाठी करतोय कारण की या स्टेजमध्ये ना 5वी ते 10वीचा अभ्यास ज्याचा चांगला आहे तो 2025 मध्ये पासच, म्हणजे 2025 रँकच भेटली पाहिजे त्याला यासाठी. आणि त्या ओरिएंटेशननेच मला ती बॅच या ठिकाणी स्टार्ट करायची आहे. तर त्याच्यावर माझा भर चाललाय, एकदम बेसिक 5वी ते 10वी, एकदम फाउंडेशन पैकी फाउंडेशन, त्याच्यावरती माझं काम चालू आहे. जसं झालं की मी तुम्हाला नक्की सांगतो. अरे कॉन्फिडन्स तसं नाही रे, बघा दोन गोष्टी तुम्हाला सांगतो मी. तुमचं फ्युचरमध्ये काय होईल ना हे तर तुम्ही आता नका विचार करू, तुम्ही पहिले 4-5 वर्ष खाऊन अभ्यास करा, तुमचं 100% द्या. 100% जेव्हा तुम्ही द्याल ना आणि तरी तुम्ही अपयशी झाले तर समजायचं तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी बनलेला आहात. तिथंच तुम्ही झुरत बसले तर तुमचं डिमोशन होत राहतं, तुम्ही खाली 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 येता, आणि नंतर मग तुमच्या समोरचे सगळे मार्ग बंद व्हायला लागतात. तुमच्या समोरचे मार्ग बंद होऊ देऊ नका. मला माझ्या सिनियर्सनी एकच सांगितलं होतं की जर तुला चांगलं शिकायचंय किंवा तुला जर हुशार व्हायचंय तर तू शिकव. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, सीएकमध्ये मी करंट अफेअर्स तिथल्या माझ्या सिनियर्सला, म्हणजे ज्यांनी 8-8 वर्ष प्री मेन्स दिलेले आहेत, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यांना मी करंट अफेअर्सचे नोट्स माझ्या स्वतःच्या काढून मी त्यांना द्यायचो, कारण की त्यांनी मला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं की करंट अफेअर्स तो सांगणार, कारण की करंट अफेअर्स माझं वीक होतं, मला ते करंट अफेअर्स समजतच नसायचं. मग त्यांनी मला टार्गेट दिलं की तू करंट अफेअर्स काढून आम्हाला सांग, तू आम्हाला करंट अफेअर्स काढून सांग, तू ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर करून सांग. त्यानंतर मला हळूहळू लक्षात आलं, ज्यावेळेस मी सीएकमधून आलो पुण्याला 2010 ठीक आहे, आणि असिस्टंट कमांडंटचे वगैरे वगैरे एक्झाम्स मी वाट बघत होतो, तोपर्यंत मी माझ्या कॉलेजमध्ये असंच पोट्ट्यानं शिकवत बसलो. तिथे एक छोटस एक कुलकर्णी सरांनी दिलं होतं काम, ते करत बसलो होतो. त्यानंतर मला इंटरेस्ट यायला लागला, त्यानंतर मला वाटायला लागलं की अरे मी शिकू पण शकतो चांगला, म्हणजे माझ्या तिकीट्स आहेत की मी ज्योग्राफी वगैरे रिजनिंग वगैरे, आता रिजनिंग नाही येत मला एवढं जास्त, पण एकेकाळी ते पण मी शिकवलं होतं. मग हळूहळू लक्षात आलं की अरे आपल्यात हे गुण आहेत, मग आपण इकडेही लक्ष ठेवू, रँक कडे पण लक्ष ठेवू, आणि तिकडं शिकवण्याकडे पण लक्ष ठेवू. आणि ते करता करता मग मी शिक्षकच झालो, मला हेच प्रोफेशन चांगलं वाटायला लागलं तिकडं अधिकारी होण्यापेक्षा. तुम्हाला नंतर नक्की काय आवडेल ह्याचा तुम्ही गेम आत्ता नाही करू शकत. मग तुम्हाला रायटर व्हायचंय की लेखक व्हायचंय की तुम्हाला अधिकारीच घडाय व्हायचंय, मस्तपैकी फक्त महिन्याचा महिना पगार घ्यायचा आहे, तुम्हाला पुढे समाज डेव्हलप करायचा आहे, हे तुम्ही नंतर ठरवा. आता तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यास करा, तुमचं वाटोळं होणार नाही. तुम्ही सुशिक्षित बेरोजगार राहिलेत तरी तुम्हाला तुमच्या घरचे खायला प्यायला घालणार आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की तुमच्या घरच्यांना एकच वाटतं. तुमच्या घरचे जर समजा कोणाला काय बोलत असतील, तुम्हाला म्हणत असतील की अरे कधी होणार तू पास, कधी कधी आपल्या परीक्षेच्या काळामध्ये घरचे पण डोकले खराब करतात, तर कधी लक्षात ठेवा आपल्या घरच्यांना आपलं नुकसान होईल हे कधी पाहवत नाही, म्हणून घरचे बोलतात. आता मी पण काही लोकांना बोलतो, म्हणजे मी बऱ्याच लोकांना बोलतो, काही लोकांना म्हणण्यापेक्षा मी माझ्या जवळच्या एका व्यक्तीला तो खूप बोलतो आजकाल, एवढा झापतो का झापतो, कारण की मला माहिती आहे की ते चुकतंय, आणि मी त्या माणसाला नाही सांगू शकत की तू चुकतंय म्हणून.
आणि मी त्या माणसाला सांगायचा जरी प्रयत्न केला की तो चुकतोय म्हणून, तरी त्याला असं वाटणार की हा माझ्या आणखी जास्त चुका करतोय. मग शेवटी वागा असंच, वागा जसे घरचे लोक तुमच्याशी वागतात तसे. मी पण तसंच सुरू केलेलं आहे आता. का? कारण की मला माहिती आहे पुढचा व्यक्ती चुकतोय, समजलं? आणि मला हे माहिती आहे की जशी बाकीच्या लोकांची वाट लागलेली आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, ज्यांनी पूर्ण आयुष्य आपलं डेडिकेशन दिलेलं आहे, पूर्ण वाटोळं केलं काय काय लोकांनी आयुष्याचं, का सगळ्या वाटा बंद करून ठेवलेल्या आहेत, सगळ्या वाटा बंद करून ठेवलेल्या आहेत, अशा लोकांसारखी पुढच्या व्यक्तीची अवस्था नाही झाली पाहिजे असं मला वाटतं. कारण की मी या स्पर्धा परीक्षेत यशापेक्षा अपयशी लोक जास्त बघितलेत, आणि मी तुम्हाला सिरियसली सांगतो, म्हणून मी तुम्हाला फक्त सांगितलं 3 वर्ष द्यायचे, तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षापर्यंत. पण 4 वर्ष झालं लढलोय आणि माझा काही स्कोरच नाही. हा, पण असं नाही 4 वर्षापर्यंत सर, चौथ्या वर्षी मी फक्त 1 मार्काने नापास झालो. मग 5वं वर्ष मी स्वतः तुम्हाला म्हणेल 5वं वर्ष द्या. मी स्वतः म्हणेल तुम्हाला 5वं वर्ष द्या, तुम्ही 1 मार्काने राहिला असाल, कारण की नेक्स्ट वर्ष तुमचा नंबर लागू शकतो. पण तोपर्यंत ती मानसिकता जी पॉझिटिव्ह आहे ना, ती मानसिकता पॉझिटिव्ह ठेवण्याची सगळ्यात मोठी परीक्षा तुमच्या लाईफमध्ये असते, तिथं तुम्ही खरं स्ट्रॉंग होता. लक्षात घेतलं मी काय म्हणतो? तिथंच तुम्ही स्ट्रॉंग आहात, त्याच्याशिवाय तुम्ही स्ट्रॉंग होत नाही. जो म्हणतो ना तापून सुलाखून तयार होणे, ते तापून सुलाखून असं एकदम मस्तपैकी तयार तुम्ही त्यावेळेस खरे अधिकारी बनता. लक्षात आलं? एनसीईआरटीच्या नोट्स काढायचे असतात, पण शॉर्टकट शॉर्टमध्ये घ्यायचे असतात. येस येस, नो प्रॉब्लेम. सरळ सेवाच्या एक्झाम बद्दल थोडी मी नाही सध्या सांगेल. सरळ सेवाचा अभ्यास तुम्ही पहिले एक काहीतरी डिसाईड करा. सोशल मी आता सांगितलं, तुम्ही पहिले एक काहीतरी लक्ष डिसाईड करा की मला एवढंच व्हायचंय, त्यानुसार तुम्ही पहिले 1-2 वर्ष द्या. पहिले तुम्ही थोडंसं 1-2 वर्ष द्या, त्यानंतर सेटअप करा. ठीक आहे, लक्षात आलं? सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले. आता थांबायचं आता आपण. पद्मावती मॅडम, येस येस, मी वेबिनार त्यासाठीच सुरू केलेले आहेत. माझ्या मनावरती किती बर्डन असलं तरी चालते, पण तुमच्या मनावरचं बर्डन मला कमी करायचं आहे, त्याच्यासाठीच वेबिनारची कन्सेप्ट मी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे. म्हणजे यूट्यूबवरती जाऊन तिथं सांगण्यापेक्षा आणि तिथं व्ह्यू येईल याच्यासाठी काहीतरी बोलण्यापेक्षा, म्हणजे बघा यूट्यूबवरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा तर असा विचार झालेला असतो की सरांना फक्त व्ह्यू पाहिजे म्हणून सर तिथे येतात, तसं नाही आहे. म्हणून मी सरळ सरळ डोक्यात विचार केला की आता ह्या वेबिनारचं काहीच नाही, हे तू कुठं जातही नाही, काही येतच नाही. हे माझ्या वेबसाईटवरती आहे, मी वेबसाईट सुरू करतोय. वेबसाईटवरती तुम्हाला लोकांना या ठिकाणी एक प्रयत्न आहे माझा की तुम्हाला लोकांना एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी डेडिकेशन ठेवायचं, आणि म्हणून माझा हा प्रयत्न आहे. ठीक आहे, आधीमध्ये कशाला, आपण दर शनिवारी भेटू. ठीक आहे, दर शनिवारी दर रविवारी भेटू. किंवा जर तुमचं समजा असं कुणाला काही डाऊट असेल की नाही सर आम्हाला, म्हणजे मला जरा थोडंसं वैयक्तिक सांगा, जसं आता टेमगिरीने त्या दिवशी मला सांगितलं, मी स्वतःच त्याच्याशी बोललो किंवा बाकीचे लोक आहेत, तुम्ही बिंदास माझ्याशी तुम्ही बोलू शकता. तसंच जर तुम्हाला काय जर समोरासमोरच बोलायचंय, आता तुम्ही माझ्याकडे येऊ शकत नाही किंवा मी तुमच्याकडे येऊ शकत नाही, तर समोरासमोर बोलायचं तर आपण इथं मस्तपैकी एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण घेता येते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती पण बोलू. मी तुमच्या घरच्यांशी, काही लोकांच्या घरच्यांची पण इश्यू असतात, मी घरच्यांशी पण बोलेल, टेन्शन घेऊ नका, मी त्यांच्याशीही बोलतो. बऱ्याचशा लोकांना त्या सगळ्या टेन्शनमधून बाहेर काढण्याचं काम मी केलेलं आहे. आणि हे ज्यावेळेस मी काम करत होतो त्यावेळेस मला असं वाटत होतं की येस आपण काहीतरी चांगलं काम करतोय, पण मधल्या काळामध्ये मला किरण गुरुजीचा प्लॅटफॉर्म पूर्णपणे माझ्या एकट्याच्या अंगावर होता, आणि त्याच्यातनं मला वरती यायचं होतं. तर किरण गुरुजी आता खूप चांगल्या पद्धतीने सशक्त प्लॅटफॉर्म बनवलाय, आता दुसरा एक प्लॅटफॉर्म चांगला बनवायचा प्लॅनिंग चाललाय. पण नंतर मला कुठेतरी अशी जाणीव झाली की आपण आपल्या नाळ्याशीच जुळत नाही आहोत, म्हणजे आपण विद्यार्थ्यांशी जुळत नाही आहोत, आणि विद्यार्थ्यांशी जुळण्यासाठी हे गोष्ट गरजेची आहे. ठीक आहे, त्यामुळं प्रयत्न करा, विचार करू नका कुठल्या गोष्टीचा, फक्त अभ्यासात जीव तोडून काम करा, तुमच्या स्पर्धेपेक्षा जास्त अभ्यास करा. ठीक आहे, ओके. येस येस येस, रात्री लेटच घेतलं जाईल. येस, थँक्यू थँक्यू कृष्णा. चलो, आय होप सो. काही लोकांना जॉईंट व्हायचंय. श्वेता जॉईंट होऊ शकते. कृष्णा तुला पण, तुझी पण रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केलेली आहे. त्यांना कोणाला जॉईंट व्हायचं ते बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही.
ठीक आहे, म्हणजे इथून तुम्ही मला दिसू पण शकता, तुम्ही तिकडं म्हणजे ज्याला बोलायचंय पूर्ण क्लासला म्हणजे क्लासला बोलायचंय, क्लासशी बोलायचंय ते बोलू शकता, मला काहीच प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा, कारण की हे मी बनवलंच त्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. येस येस प्रवीण गायकवाड, एव्हरी संडेला आपण घेणार आहोत वेबिनार, आपण जर गरज पडली तर मध्ये आधी पण वेबिनार घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, ओके अर्चना, थँक्यू, ओके थँक्यू, चलो बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट, थँक्स, जय हिंद, चलो.